स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आमच्याकडे खूप मस्त पाऊस पडतोय, झिमझिम झिमझिम, आणि थोडासा गारवा पण आहे हवेमध्ये. तर असं अशा पावसात आपल्याला खूप छान गरम गरम काहीतरी खावं वाटतं. आणि आज अनुष्का आली स्कूलमधून. तर अशा पावसाळ्यात आपल्याला खूप छान असं गरम गरम छान काहीतरी मस्त खावं वाटतं. आणि मस्त अशा गारव्यामध्ये मस्त अंगावरती घेऊन झोपावं वाटतं. पण आता सध्या संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे झोपायचा तर विषयच नाही आहे. मुलं आलीच शाळेतून आणि इकडे चालू आहे होमवर्क अनुष्काचा, यशचा. तर आज यश स्कूलमधून आल्याच होमवर्क करायला बसला आहे, कारण असं वाटतंय टीचरचा ओरडा बसला आहे. आज सकाळी होमवर्क कम्प्लीट झालेला नव्हता, है ना यश? टीचरवर आणि तू चित्र काढलेलं दाखवलं टीचरला. तिथे लावणार काय? हा, तर यशची पेंटिंग टीचरांना खूप आवडली म्हणून मग उद्या पुन्हा एकदा काढून आणायला लावली एका नवीन पेज वरती. आणि आता त्या ब्लॅक बोर्ड वरती लावणार आहे. दाखव तू पेंटिंग कशी आहे. यशची ही ड्रॉइंग बुक आहे. यश त्यामध्ये छान छान ड्रॉइंग करतो. तर सगळ्यात आधी हे काय काढलंय, कप्पे कप्पे बिल्डिंग आहे. बिल्डिंग आहे का? तर यशची बिल्डिंग बघा, यशची बिल्डिंग तयार झालेली आहे. आणि हे काय आहे, हे आणि हे खूप छान टीचरांना आवडलं आहे हे पेंटिंग. काय गे पेंटिंग? केक. केक आहे का? आणि यशनी केक बनवला आहे. तर असं सेम केक दाखव ना. हा, बाकीचं दाखव काय काय. तर इकडे बघा, घर काढलंय, झाड काढलंय, सूर्य तर लय छान काढलाय. आज मला थोडासा खोकला पण येतोय. आणि हे काय झेंडा, झेंड्याला कलर नाही दिला कधी? झेंड्याला पण कलर द्यायचा. आणि अशा पावसात मस्त गरम गरम मला काहीतरी खाऊ वाटतं. आणि या पावसाला बघून मला जरा माझ्या लहानपणीची पण आठवण आली. मी लहानपणी पाऊस आला की चणे भाजून खायचे, मला चणे भाजून खायला खूप आवडायची लहानपणी. आणि आम्ही सगळ्या बहिणी चणे वगैरे भाजून खायचो आणि मस्त वाटायचं त्यावेळेस. तर आता पण मला तसंच वाटतंय. आणि आता मी चणे भाजणार आहे. आणि चणे माझ्या सासूबाईंनी पाठवून दिले कालच, त्यामुळे मग मला आज आठवलं की आता असं पावसामध्ये मस्त आपण चणे भाजू. तर हॅलो फ्रेंड्स, तर मागच्या काही दिवसात माझे केस गळायला खूप जास्त गळायला लागले होते. आणि केसांमध्ये डँड्रफ वगैरेही झाला होता. त्याचं कारण म्हणजे टेन्शन वगैरे. मुलांची शाळा चालू झाल्यामुळे खूप धावपळ होती आणि या धावपळीमध्ये केसांकडे लक्ष द्यायलाच वेळ भेटला नाही. म्हणून मग खूप जास्त केस गळती वगैरे व्हायला लागली. आणि त्यासाठी मग मी केस गळू नाही म्हणून खूप प्रयत्न करायला सुरुवात केली. हेल्दी डाएट पण घेतलं. आणि गेल्या काही दिवसात मी केस पण कापले होते, त्यामुळे पण माझे खूप केस गळायला लागले. आपले जर जास्त केस गळत असले तर आपल्याला टेन्शन खूप जास्त येतं असं वाटतं. एवढी जास्त केस गळतात तुटतात तर आपल्याला चक्कल वगैरे तर नाही ना पडणार. तर त्यामुळे मग आपण जास्त प्रयत्न करतो केस न गळण्यासाठी किंवा केस वाढवण्यासाठी, केसांमध्ये डँड्रफ न होण्यासाठी. तर त्यासाठी मी एक तेल यूज करून बघितलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये आणि त्याचा मला खूप जास्त फायदाही झाला आहे. म्हणून मग मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तर हे आहे ते, आणि हे आहे न्यूड कॅरेट सीड हेअर ऑइल, तुम्ही बघू शकता. आणि हे नॅचरली आहे आणि यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर ते इन्ग्रेडियंट्स इथे लिहिलेले पण आहे, जसे की कॅरेट सीड्स ऑइल, कॅरेट सीड्स एक्स्ट्रॅक्ट, व्हिटॅमिन ई, आलमंड ऑइल, ब्रिंगराज ऑइल, यासारखे भरपूर सारे यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि ते इथे दिलेले आहे, आपण वाचू पण शकतो. आणि याची पॅकेजिंग तर खूप छान लक्झरी पॅकेजिंग आलेली आहे याला. तर हे बघा, याची पॅकेजिंग अशी आहे. आणि अशा प्रकारची पॅकेजिंग आहे याला. आणि हे न्यूड कॅरेट सीड्स हेअर ऑइल आहे. तर हे गाजराच्या बियांपासून बनलेलं ऑइल आहे. आणि याचा स्मेल तर खूप छान येतो. आणि याचं झाकण तर बघा किती छान आहे, गोल असं मस्त दिसतं आणि थोडंसं वेगळं पण वाटतं. तर असं खूप छान असं पॅकेजिंग पण आहे न्यूडची. आणि हे तेल यूज केल्यापासून माझी केस गळती 70% कमी झाली आहे. कमीत कमी महिनाभर झालं हे मी तेल यूज करत आहे. तर याचा
साइड इफेक्ट काहीच नाहीये आणि यामुळे मला कोणताही साइड इफेक्ट झालेला नाही, फायदाच झाला आहे. कारण केस गळती वगैरे आणि केस गळायचे थांबलेले आहेत माझे. आणि यामधले इंग्रेडियंट्स नॅचरली आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही साइड इफेक्ट होण्याची भीती नाही. आणि खूप छान असं न्यूडचं कॅरेट सीड्स हेअर ऑइल आहे आणि हे ट्रस्टेड बाय डर्मेटोलॉजिस्ट आहे. जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला याची लिंक पण देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पाहिजे असेल तर नक्की परचेस करू शकता तुम्ही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हे तेलाने आपल्या केसांना मसाज करायची, अशी 10-15 मिनिटं मसाज केली तरी चालते. आणि खूप छान असं तेल आहे, याचा स्मेलही खूप छान आहे. तर हे मी 1 महिना झाला यूज करत आहे. जर पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आज आमचे भाऊ पण आलेले आहेत, त्यांची थोडीशी तब्येत खराब झाली होती त्यामुळे ते दवाखान्यात आले होते. आणि एक सलाईन वगैरे लावून घरी आणलंय त्यांना. त्यांना थोडासा डायबिटीजचा त्रास होतो त्यामुळे. आणि आमच्या गावात आहेत दवाखाने, पण जास्त करून संगनमेदला लवकरात लवकर ट्रीटमेंट छान मिळते म्हणून मग संगनमेदमध्येच आलेले आहेत ते आमच्याकडे. आज हे बघा काय चाललंय इथं, काय चालू चेंज बल्ब चेंजिंग चालू काय? मोठा काढला आणि छोटा लावला का? हा पण मोठा काढून छोटा काढला दाट करावर चालू. तर इकडे एक ट्यूब आहे आणि इकडे एक बल्ब, दोन दोन बल्ब लागतात आम्हाला. त्या छोटा बल्ब लावला आहे सध्या. आणि ते आमच्या किचनच्या वरती अन्नपूर्ण लावलेली आहे. मी इथे घेतले आहे चणे, तर चणे मी साफ करून घेतले आणि याला मी आता भाजणार आहे. मीठ आणि पाणी टाकून थोडस ते मस्त कडक कडक करणार आहे. आणि मिस्टर असे कडक करणार आहे तर मिस्टरांचे दात खालायला लागले पाहिजे. हा चांगले कडक कर. माझे दात तर कधी पडणार नाही पण तुझे पडू शकतो. नाही नाही पाडायचे. चणे घेतले आणि इथे मीठ पाणी करून घेतलंय. थोडस मीठ अजून टाकते, थोडं कमी वाटत म्हणून. तर आता तवा गरम झालाय. प्रत्येक गावते हरभरे आपले गावरान गावरान मस्त हरभरे भाजणार आहे. आणि मी आता फुटाणे पण बनवून आणणार आहे. आमच्या इथे फुटाणे पण बनवून घ्यायचे हरभऱ्याचे ना. हा ना खरंच बनवून घ्यायचे आपल्याला बरं. खरंच मस्त पाऊस आहे, फुटाणे खायला मजा येते. घरी पण बनवता येतात फुटाणे, पण त्यांच्याकडे जे फुटाणे बनवायची आयडिया अशी ती आपल्याला जमत नाही जास्त. त्याच्यामुळं कधी प्लॅनिंग करायचं जायचं मग? जाऊ ना एक दिवस. उद्या उद्या सुट्टी एकादशी पण आहे. खूप पाऊस आहे आणि सारखा पाऊस चालू आहे आमच्याकडे आज. त्याच्यामुळे मस्त मी चणे भाजले. मीठ पाणी टाकलं मस्त असं हलवून घ्यायचं. इतके छान चणे भाजतात आणि मस्त लागतात ना. मला तर इतके आवडतात. आता थोडस कमी गॅस वर ठेवायचं मग जळतील नाही ते जळून जाते. आणि येवयाचा फुटाणा तयार झाला. कुठे गेला होता? येवयाचा फुटाणा तयार झाला. हा पण वास फुटण्यासारखाच आला. हातगाडीवरती कसे फुटाणे असतात, गाड घेतले तसा वास आला.
कालच आमचे भाऊ आले होते तर आम्ही कालच चिकन बनवलं होतं आणि डेली चिकन चिकन तर दाखवू नाही शकत त्यामुळे मग मी काल सुचत नाही काय का आणि आज आम्ही बनवणार काय मस्त कमत मित्र नाही बनवू शकत कारण त्यांना थोडस बरं वाटत नाही म्हणून डाळ भात वगैरे आणि चपाती बनवावं लागणार मस्त भाजले आता खाऊन पहा म्हणजे तुमचा दात पडला नाही पाहिजे माझे दात पडणार असतात टेस्ट करून पहा कसे झाले तुमचा दात पडला तर चालेल माझे पडला पाहिजे उलट माझा नाही पडला पाहिजे तुझे पडला तर चालते असं नाही तुम्ही आधी टेस्ट मग दोनशे रुपये काढा ताटामध्ये आणि सारखा पाऊस चालू त्यामुळे मी इकडे कपडे सुकायला टाकले जिन्यामध्ये कारण खिडकीतून खूप छान हवा येते इथे आणि खाली बघा पाणी साचलंय जिन्यात वरून पाणी आलं पावसाच तर आणि आज कपडे पण जास्त होते त्यामुळे मग इकडेच दिले टाकून थोडे हवेने हडकतील पण आणि बाहेर तर जागत नाही खूप पावसामुळे हलत टाईट आणि बघा कसा पाऊस चालू आहे बघा किती पाऊस येतोय सारखा पाऊस सारखी भुरभुर भुरभुर चालूच आहे तर आज सारखा पाऊस चालू आहे आणि मी आता सध्या आली टेरेसवरती पाऊस बघायला थोडं भुरभुर भुरभुर चालू आहे मला अशा पावसात भिजायला आवडतं पण मी भिजत नाही कारण मी भिजले की मुलं पण भिजतात आणि मग सर्दी खोकला होतो त्यामुळे मग मी कंट्रोल करून घेते आणि चला आता संध्याकाळ तर झालीचे 6 वाजले आता स्वयंपाकाची पण तयारी करायला लागेल कारण सासरे आलेले आहेत तर आज लवकरच जेवण बनवायला लागेल आमचं असलं तर आम्ही उशिरा पण केलं तरी चालतं तर गावी लवकर जेवायची सवय असते त्यामुळे मग मी आज लवकर स्वयंपाक बनवून घेते कारण त्यांना उशिरा जेवायची सवय पण नाही आहे आणि हे बघा कार्टून आलं मागं मागं पावसात जाऊ नको नको जाऊ पावसात सने खाली का कसे लागले भारी लागले पाऊस चालू ना भरभर भरभर दिसते पाणी थेंब इथं चालू आहे खायले चने तिथं आणि व्यवस्थेला आहे भाऊ